नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. समोर दिसतंय ते गणित आपण दोन पद्धतीने केलं आहे. हे जे गणित दिसतंय त्याच्यामध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे. प्रिंट मिस्टेक आणि सरळ पद्धत दोन्ही पद्धती केल्या आहेत. दोन्ही पद्धती शेवटपर्यंत बघा. 366 रुपये ए, बी आणि सी यांच्यात अशा प्रकारे विभागले आहेत की तीन व्यक्ती आहेत ए, बी, सी. 366 रुपये त्यांच्यामध्ये विभागले आहेत. हा गणिताचा पहिला मेन भाग आहे. पुढे तर उपभाग काय म्हणतात त्याचा, एला. कशाला? एला. एला बीच्या 1/2 रक्कम मिळते. एला काय मिळते? बीच्या 1/2 रक्कम मिळते. आणि बला म्हणजे बीला ए व सी यांच्या एकत्रित रकमेच्या, बीला काय मिळते? ए आणि सीच्या एकत्रित रकमेत, दोघाच्या एकत्रित रकमेच्या 2/3 रक्कम मिळते. कोणाला मिळते? बीला मिळते. तर आता एच्या वाट्याला किती रुपये येतील? एच्या वाट्याला किती रुपये येतील हा आपला प्रश्न आहे. दोन प्रश्न आहेत याच्यामध्ये, थोडी प्रिंट मिस्टेक आहे. तोही करेक्शन करून आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढं सांगणार आहोत आणि एक अलीकडे सांगणार आहोत. दोन्ही प्रश्न तुम्ही जास्त वेळ बघा म्हणजे लक्षात येईल मला. बघा ते काय म्हणते सुरुवातीला, दोन तीन व्यक्ती आहेत म्हणजे कोण? ए, बी आणि सी यांना एका प्रमाणामध्ये 366 रुपये मिळाले आहेत किंवा त्यांना द्यायचे आहेत. त्यांना द्यायचे आहेत ही आपली पहिली कंडिशन आहे. त्याच्या पुढची कंडिशन काय म्हणते बघा. त्याच्या पुढची कंडिशन म्हणते एला, कुणाला? ए. एला बीच्या कितीच्या? बीच्या 1/2 एवढी रक्कम मिळते. 1/2 एवढी रक्कम मिळते म्हणजे काय रक्कम असेल? अर्धी रक्कम असेल. म्हणजे काय झालं तिकडं? 2a = b आलं असं. 2a = b म्हणजे 2a आणि 1b असा बरोबर असेल. हे आपण याला एक नंबर देऊ फक्त समजण्यासाठी, म्हणजे आपल्याला पुढं जाता येईल. आपल्याला पुढं काय म्हणते? बीला, कुणाला? आता बीला कुणाच्या? ए आणि सीच्या. ए आणि सीच्या 2/3 या पटीत रक्कम बीला मिळते. एकत्रित ए आणि सीची 2/3 रक्कम मिळते. ह्याला आपण कव्हर करून घेऊ. तर हे तीन जे आहे, तीनला काय करू आपण? ह्या साईडला घेतलं तर काय होईल? 3b = आता काय राहूल आपल्याकडं? ए अधिक सी, कंसात 2 घेतलं, 3b = 2a + 2c. ह्या दोन काय केलं? ह्याला गुणलं अगोदर, नंतर आणि ह्याला पण गुणून घेतलं. इथपर्यंत क्लिअर झालं. आता याच्या पुढे जाऊन काय झालं त्याला बघा. तीन बी बरोबर 2a = किंमत आपल्याकडे बघा. 2a = 1b आहे. आपण 2a च्या ऐवजी काय घेतली? आपण इथं बी घेतलं अधिक 2c अधिक 2c. हे बी प्लस मध्ये आहे. ह्या बाजूला जर गेलं तर काय होईल? ते मायनस होईल. 3b - b = 2c. पुढे काय होईल? तिथं 3b मधून 1b गेला, किती उरले? 2b = 2c. आता मी इथं लिहितो वरी बघा. 2b = 2c. 2 कटले म्हणजे b = c. काय असतील? म्हणजे b1 झाला आणि c1 झाला. आता आपल्याकडे हे येतात बघा. 2 आहेत म्हणजे 2a + b1 + c1 आहेत. b1 आणि c1 म्हणजे काय झालं? 2, 1 आणि 1 त्यांचं हे प्रमाण झालं. 2 + 1 + 1 = 366. 366 यांची खरा बेरीज आता काय केली? बेरीज केली, प्रमाणांची आपण बेरीज केली. किती आलं इथं? 2, 3, 4. किती आलं? 4. म्हणजे काय झालं? 366/4 भागा घाला. 2 + 2 = 4. 2 + 2 = 1.
सोळा, 82 16 बेत्रिक 6, किती उरले आपल्याकडं? 183/2, 183/2, परत 2 भागाला, 92 92 18, 92 उरला 1 पॉईंट दिला, 2 5 10, म्हणजे काय झालं आपल्याकडे बघा आता, 1 म्हणजे 1 = 91.5 आलं, 91.5 आलं. तर आपल्याकडे कशीच काढायची आहे, 2 ची काढायची आहे, म्हणजे काय झालं, ह्याला काय करा तुम्ही आता, 2 ने गुणा 2 × 91.5 = A, ए ची किंमत आपल्याला मिळून जातील बरोबर A, 2 5 10, 10 ला 0 ह्याच्याला 1, 2 1 2 2 1 3 आलं, 9 2 18, 1 नंतर पॉईंट, 183 रुपये हे कुणाच्या नावाटेला येतील, एच्या वाट्याला येतील, पण उत्तरामध्ये हे तुमच्याकडे नाहीच उपलब्ध. जे तुम्ही उत्तर दाखवण्याचा प्रयत्न करताय ना, तुमच्या उत्तरात हे उपलब्धच नाही आहे, कारण त्याचं उत्तर वेगळंच आहे. जर तुमच्याकडे हे प्रिंट मिस्टेकचं गणित असेल तर या पद्धतीचं आहे, प्रिंट मिस्टेकचं असेल तर गणिताचं उत्तर 183 आहे, पण ते उत्तर तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे. तर उत्तर कसं आहे आता आपण पुढच्या भागात बघूता, बघा इथं ते काय म्हणते, गणित नीट वाचलंय ना, ते प्रिंट मिस्टेक आहे पुस्तकामध्ये बऱ्याचशा. ते म्हणते की बाबा ए आणि बी आणि सी यांची जी रक्कम आहे 366 एवढी आहे, 366 एवढी आहे, हे बरोबर आहे, पण त्यांनी दुसरी जी कंडिशन आहे ना ते चुकी सांगितले. ते काय म्हणते, ए ला बी आणि सी च्या, बी आणि सी च्या 1/2, म्हणजे बी आणि सी जे आहे यांच्या रकमेच्या 1/2 रक्कम ए ला मिळते, म्हणजे ए ला जे मिळणार रक्कम आहे ती कशी आहे, बी प्लस सी यांच्या अनुमाने 1/2 मिळते. म्हणजे काय होतं इथं, 2A = B + C, बी अधिक सी ह्याला 1 म्हणा. आता हे प्रिंट मिस्टेक सुधारणा करतोय आपण, ज्या अगोदरच्या गणिताचं त्याच्यापेक्षा वेगळं करतोय आपण, अगोदरचं आहे तसं उत्तर येईल, पण ते उत्तर तुमच्याकडे उपलब्ध नाही, हे उत्तर आहे, त्यामुळं तुम्ही याच्याकडे लक्ष देऊन बघा. दुसरी कंडिशन काय म्हणते, बी, कोण म्हणते, बी कसं आहे, बी ए आणि सीच्या एकत्रित 2/3 एवढा आहे, 2/3 एवढा आहे. आपण जर ह्याला कर करून घेतलं काय होईल, 3B = 2A + 2C, हे ध्यान ठेवा, 2A + 2C आला असं आता आपल्याकडं, आलं ना आता आपल्याकडं हे 1 मिळालेलं आहे आणि हे 2 आपण तयार केलेले आहेत दोन्ही पण ह्याचं सोडवून करून. आता आपल्याकडं जर मूळ गणिताकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला लक्षात येईल, ए आणि बी, बी आणि सी आपल्याला इथं दिसते का नाही, बी आणि सी इथं पण दिसते आपल्याला, बी आणि सी इथं पण दिसते, त्यामुळे आपण काय करू शकतो त्या गणिताला, तर त्यासाठी एक नवीन पद्धत जर आपण स्वीकारली तुम्हाला कळल, बघा बी प्लस सी बरोबर 366, हे ए इकडं काय करू आपण त्याला मायनस केलं, मायनस ए ह्या गणिताला मी फक्त या बाजूला काय केले, एक अंक बदलून इथं लिहिला आपण. आता आपल्याकडं बी प्लस सी ची किंमत आहे, या बघा बी प्लस सी ची किंमत आहे किती आहे, 2A, मी इथं काय केलं, 2A = 366 मायनस ए. आता मायनस ए आहे, हे मायनस ए आपण काय केलं, ह्या बाजूला घेतलं तर काय होईल, 2A + A = 366, म्हणजे काय झालं, 2 आणि 1 3 झाले, 3 = 366, A = 366/3, A = 3 × 3 3 × 2 = 6 3 × 2 = 6, ए ची किंमत 122 आलेली. आता हे उत्तर बरोबर आहे, है ना, उत्तर हे बरोबर आहे. तर या अनुषंगाने तुम्ही जर काही गोष्टीमध्ये होते प्रिंट मिस्टेक, तुम्ही त्यांना दोष द्यायचं नाही आहे, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो गोष्ट घटक आहे तो सराव आहे, सराव करा, त्यानंतर तुम्हाला हे गणित समजायला सोपं जाईल.